नमस्कार, मी इम्तियाज मुजावर आणि तुम्ही पाहतात मुंबई तक। सातारा जिल्ह्यातील पुसे सावळीच्या या घटनेनंतर आजचा हा चौथा दिवस एका जमावाने धार्मिक स्थळावर हल्ला केल्यानंतर पूर्णतः गावात आजही तणावपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे। मात्र आज 12 वाजल्याच्या नंतर पुसे सावळी गावामध्ये जी तणाव परिस्थिती होती ती पूर्ववत होऊ लागलेली आहे। हळूहळू गावातले व्यवहार देखील सुरळीत सुरू होण्यास प्रारंभ झालेला आहे। एकंदरीत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख व जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी या गावामध्ये काल रात्री बैठका घेऊन गावातला संपूर्ण व्यवहार हा पुन्हा सुरळीत करावा, चालू करावा असं आवाहन देखील त्या नागरिकांना केलेलं आहे। या घटनेनंतर या घटनेच्या संपूर्ण झाला सातारा जिल्ह्यातल्या गावागावापर्यंत पोहोचल्या। दोन दिवस सातारा जिल्ह्यातल्या काही गावं बंद अवस्थेत देखील होती। आज देखील इंटरनेट बंद आहे। इंटरनेट बंद असल्यामुळे संपूर्ण बँकिंग व्यवहार यासह ऑनलाईन व्यवहार ठप्प असल्याने करोडो रुपयाचं नुकसान झालं असल्याची बाब समोर आलेली आहे। एकंदरीतच गाव खेड्यामध्ये पेट्रोल पंपासह बँकिंग क्षेत्रात देखील पूर्णतः व्यवहार ठप्प असल्याची माहिती समोर आलेली आहे। या सर्व घटनेच्या पाठीमागे तब्बल या घटना कुणामुळे घडली, कशामुळे घडली याबाबत पोलीस तपास पूर्णतः युद्ध पातळीवर सुरू आहे। एकंदरीतच या घटनेत 23 जणांना अटक केलेली आहे। कालपर्यंतचे सर्व CCTV तपासले असता आणखीन 9 जणांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। याबाबत गावकऱ्यांशी पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन पूर्णतः संपर्कात आहे। पोलीस प्रशासन आणि गावकरी यांच्यामध्ये आणि दोन्ही समाजामध्ये समन्वय साधून एकोपा पुन्हा घडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत। मात्र 10 सप्टेंबरला रात्री जी घटना घडली, एका धार्मिक स्थळावर हल्ला करून एक जण मृत्युमुखी पडला आणि 14 जण जखमी झाले, त्यानंतर सातारा जिल्ह्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या व्यतिरिक्त एकही राजकीय नेता या गावातल्या लोकांना विचारपूस करण्यासाठी पोहोचला नसल्याच्या काही तक्रारी देखील या गावातल्या नागरिकांनी केल्या। आम्ही अडचणीत असताना देखील एकही राजकीय नेता उदयनराजे सोडले, एकही राजकीय नेता गावातल्या नागरिकांना दोन्ही समाजाला एकत्रित करण्याच्या दृष्टिकोनातून विचाराला देखील आला नसल्याचा आरोप देखील या गावातल्या ग्रामस्थांनी केलेला आहे। या गावातील ग्रामस्थ पूर्णतः आता हिंदू मुस्लिम ऐक्य जपण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नात आहेत। या गावातली विशेष करून परंपरा आहे की या गावात आज देखील पूर्णतः दोन्ही समाज एकत्रित राहत होता। मात्र व्हायरल पोस्टमुळे हा प्रकार जो झाला त्या गावाच्या एकीला काळिंबा फासणारी घटना घडली। कधीच अशी घटना या गावात घडली नव्हती आणि या नंतरही घडू नये अशी अपेक्षा गावातल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे। गावात हातावर पोट भरणारी लोकं देखील आहेत। लवकरात लवकर या गावातील व्यवहार आणि बाजारपेठ कधी सुरू होईल, हे गावातील दैनंदिन व्यवहार कधी सुरू होतील याच्या प्रतीक्षेत मात्र गावकरी आहेत। इतर काही सामाजिक संघटना यावर आवाज उठवण्याचा प्रयत्न करत आहेत। शनिवारी साताऱ्यात सर्व संघटनांचा, सामाजिक संघटनांचा मुकमोर्चा देखील आहे। आता या मुकमोर्चानंतर नेमकं काय परिस्थिती निर्माण होणार आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। मात्र गावातल्या एकोप्याला कुठेतरी गालबोट लागलं याची खंत मात्र दोन्ही समाजाच्या नागरिकांना आहे। इम्तियाज मुजावर, मुंबई तक, सातारा।